संक्रमणामुळे कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ होती सर्वच दवाखाने हाऊसफुल झालेत गेले सहा महिने संघर्ष करून लोक थकलेत अशा काळात हातात हात घालून काम करण्याची गरज आहे असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन आणि कागल तालुका आढावा बैठकीत ते आज बोलत होते कागल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात खासगी आणि सहकारी तत्वावर कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आलंय या हॉस्पिटलचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भैया माने प्रकाश गाडेकर उपनगराध्यक्ष सौरभ पाटील प्रांताधिकारी रामहरी भोसले तहसीलदार शिल्पा ठोकडे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी उपस्थित होते त्यानंतर तालुका आढावा बैठकही संपन्न झाली कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात चांगलं काम केलंय मात्र भाजपा राजकीय हेतून टीका करत आहे संक्रमणामुळे रुग्णसंख्येत वाढ होतीये नियमांचं पालन झालं नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण आहे रुग्णाला कमी खर्चात उपचार मिळावेत त्यासाठी हे रुग्णालय सुरू करण्यात आलंय रुग्णांना वेळेत ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे वाढती रुग्णसंख्या ध्यानात घेता शाहू कारखान्यानं कोविड सेंटर सुरू करणं अपेक्षित होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं खासगी रुग्णालयांनी केवळ पैसे कमवण्याच्या मागे लागण्याऐवजी रुग्णांना सेवा द्यावी असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव मुख्याधिकारी पंडित पाटील संजय गायकवाड डॉक्टर श्रेयस जुवेकर डॉक्टर सुनीता पाटील उपस्थित होते